तुमच्याच आशीर्वादानं जपानला गेलो होतो, अमेरिकेला काय गेलो नाही अजून. कदाचित संधी मिळू शकते. म्हणायची का 29,000 स्वेटर घेण्याऐवजी नाशिकला चला, ते नेपाळची लोक येतात ना ते. अरे 3 वर्ष दोघे आपण भीक मागत फिरलो आणि तुम्हाला प्रेझेंट काय आणतो? तर बराक ओबामाला भेट, ते माझं प्रेझेंट. ते राष्ट्राध्यक्ष होते. पुणे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी, पत्रकार मित्र सगळ्यांना आजच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आत्ता आपल्याला सगळ्यांनी जे काही मार्गदर्शन केलं आहे, आणि साहेब आणि परीस, माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो का, माझ्या मणीधाणी स्वप्नी कधीही आलेलं नव्हतं का मी एकतर आदिवासी, आणि कदाचित आदिवासी विभागाचा मंत्री होऊ शकतो, पण राज्याच्या विधानसभेचा उपाध्यक्ष आणि नशिबानं 1.25 वर्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एकाच वेळेला एवढं सगळं देणं मला नाही वाटत का ती हिंमत कोणात असेल. ती आदरणीय साहेब आणि आपल्या व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांमध्ये आहे. साहेब आणि समाजावर जे काही सांगितलं जातं, तर मी तर म्हणतो का आमचा कदाचित साहेब मुख्यमंत्री होते म्हणून आम्हाला कुठंतरी स्टेजवर उभं राहणं, तिथं तर बसेलच असतो, पण स्टेजवर उभं राहायला सुद्धा जी काही हिंमत ताकद मिळाली, तर आदरणीय साहेबांनी आमच्या आदिवासी विभागाची स्वतंत्र निर्मिती ज्या दिवसापासून केलेली आहे, आणि स्वतःचं 9.35% बजेट हे निवड आदिवासी भागालाच आहे असं नाही, बेनके साहेबांच्या तिथं सुद्धा आहे, दिलीप वळसे पाटील साहेबांच्या तिथं आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागात ट्रायबलचे स्वतंत्र फंड्स आपल्याला जे काही वापरायला विकासाला मिळतात, त्या आदरणं साहेबांची पुण्याई, साहेबांचा आशीर्वाद म्हणून त्या ठिकाणी मिळतो. त्यात बजेटचा काही हिस्सा हा फक्त आणि फक्त शिक्षणावर खर्च करायचा, आणि तो मोठ्या प्रमाणात का ज्या महाराष्ट्रात 534 आश्रमशाळा आहेत, अनुदानित आश्रमशाळा आहेत, त्याचा परिणाम आज आमचा अगदी कविता राऊत देशात नावलौकिक करते. अनेक लोक, अनेक मुलं IAS झालेत, MPSC UPSC मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेत. टोपे साहेब मंत्री असताना एकानं हट्ट केला, म्हणजे त्याची PhD होती, भूमिहीनाचा पोरगा रमेश गायकवाड म्हणून, तर त्याच्या डाटा कलेक्शनला त्याला अमेरिकेलाच जावं लागत होतं. कारण मला वाटतंय, मला माहीत नाही, मी फक्त तुमच्याच आशीर्वादानं जपानला गेलो होतो, अमेरिकेला काय गेलो नाही अजून. कदाचित संधी मिळू शकते. मिळेल ना? साहेबांनी मला विचारलं होतं अमेरिकेत असेच गेले होते का, तर म्हटलं हा साहेब असाच गेलो होतो, हा जपान असाच गेलो होतो. तिथं जाऊन काय काय पाहिलं आणि काय आणलं, तर बनसोड साहेब आहे तिथं, तर म्हटलं साहेब एकच आणलं का, अरे गातो आभार, एवढा एक शब्द घेऊन आलो, बाकी काहीच नाही आणलं. कारण तुम्ही ऐकलं असेल, मी तर म्हणलंच म्हणल, पण माझी बायको म्हणायची का 29,000
स्वेटर घेण्याऐवजी नाशिकला चला, ते नेपाळची लोक येतात ना, ते कुटुंबाला तर होईलच होईल, बाकीच्यांना सुद्धा वाटू, एवढे येतील, मला नको स्वेटर. तर मला म्हणायचं असं आहे का, अमेरिकेला ते तो भूमिनाचा मुलगा पाठवताना त्याला 28 लाख रुपये लागत होते. टोपे साहेब त्या विभागाचे मंत्री होते, आपल्याकडं त्यावेळेला डॉक्टर गावित साहेब आपल्या पक्षाचे मंत्री होते. ज्या दिवशी सुरुवात केली ते पैसे मागायला, तर मंजूर होईपर्यंत त्याला 42 लाख रुपये लागायला लागले. पण तरी आम्ही जिद्द नाही सोडली, ते अमेरिकेला गेले. अमेरिकेतून PhD करून, आणि म्हणजे PhD असतानाच एखाद 1.25 वर्ष झालं होतं, ते घरी आले होते. त्यानं मला येऊन विचारलं, साहेब मी आता अमेरिकेत परत जाईल, परत आल्यानंतर आपल्याला प्रेझेंट काय आणू. त्याला मी सांगितलं, बाबा अरे 3-1 वर्ष दोघे आपण भीक मागत फिरलो, आणि तुम्हाला प्रेझेंट काय आणतो. उगीच विभागाने पैसे दिले म्हणून तू अमेरिकेला गेला, काहीच नको आणू. बॉल पेन आणशील, घड्याळ आणशील एखादं, दुसरं आणून आणून काय आणशील. त्याच्यापेक्षा एक काम कर, बराक ओबामाला भेट, ते माझं प्रेझेंट, ते राष्ट्राध्यक्ष होते. हा बहादर गेला, भेटलाच, भेटला तर भेटला, ओबामा साहेबांनी सुद्धा डिनरला बोलवलं. आता इथे मोबाईलवर चॅटिंग करतात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाबरोबर, बराक ओबामा साहेबांबरोबर ज्या आदिवासीची चॅटिंग होते, ते फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांनी ते डिपार्टमेंट आमचं वेगळं केलं म्हणून झालं. अशी अनेक उदाहरणं घेत सांगता येतील. आणि म्हणून आपण सगळ्यांनी, आता मी 1-2 दिवसापासून ऐकलं पाहिलं, बरणे मामा आहे तिकडं, जो आदिवासीतल्या 47 जाती, त्याच्यापैकी बऱ्याच जाती, मध्यंतरी ताईंना मी सांगितलं होतं का, आपणच नाही सगळेच पक्ष, फक्त मतदानाच्या वेळेला 47 मोजतो आपण, कुठाय शोधतो, मतदानाला आल्यावर नंतर तो कुठं जातो, त्याच्या त्या आणलेल्या जागेवर जातो का तिकडंच राहतो, कोणालाच माहीत नाही. म्हणून ताईंनी सांगितलं होतं का, आपण त्या समाजावर काम करू का जे फक्त मतदानाला आपण त्यांचा उपयोग करत असतो. आणि मग तेव्हापासून अनेक छोटे छोटे समाज, वारली समाज असेल, कातकरी समाज असेल, पारधी समाज असेल, त्यांना प्रवाहात, शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न करत आलो. सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं, पण मी निवड प्रयत्न करत राहिलो. कालच मला वाटतंय साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या पारधी समाजाचा एक मेळावा, का आजही आपण बघतो आमच्याकडे पारधी समाज कमी आहे, पण आपल्याकडं सोलापूर वगैरे तिकडं बऱ्यापैकी तो समाज आहे, तो कुठंच स्थिर नाही किंवा कुठंच त्याचा शिक्षणाची टच नाही. आणि म्हणून असा लाजरा गुजरा किंवा समाजाजवळून लांब असलेला समाज एकत्र करण्याची, त्याला प्रभावात आणण्याचं काम महाराष्ट्रात जर कोणी करत असेल, देशात जर कोणी करत असेल, तर पवार साहेबांशिवाय कोणी करू शकत नाही. आणि म्हणूनसाठी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो का, साहेबांना आपण ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे शपथेवर सांगितलं, मी तर आई शपथेवर सांगायला सांगतो का, आपण साहेबांना शब्द द्यायचा की आपला महाराष्ट्रातला, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, मी मध्यंतरी हातगडला तर मला वाटतं डिक्लेअरही करून टाकलं होतं, पण राष्ट्रवादीचा व्हावा अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.